प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दरवाजे उघडणार असल्यानं वैनगंगा नदीची पातळी पुन्हा वाढू शकते. म्हणून वैनगंगा नदी नियंत्रणात करण्यासाठी पुन्हा गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असून हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. या दरवाजातून 3636 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संजय सरोवरातून आलेला पाण्याचा विसर्ग भंडाऱ्यात पोहोचवण्यास 11 तास लागतात. म्हणून खबरदारी म्हणून कालपासून गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदीकाठील गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, भंडारा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.